तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा ऊस दर नियंत्रण समितीवर आमदार प्रशांत परिचारक यांची वर्णी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे यावर माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांची वर्णी लागली आहे सहकार आणि पनन विभागाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे समितीमध्ये शेतकऱ्यांचे पाच प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्याचे दोन खासगी दोन मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील आणि साखर आयुक्तांच्या सदस्य सचिवांच्या उपस्थितीत समितीचे कामकाज होणार आहे राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून ही समिती काम करीत असते यामध्ये साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांतराव परिचारक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे खाजगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचे संचालक दामोदर नवपुते मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक आनंदराव राऊत यांचाही समावेश आहे तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुहास पाटील सचिन कुमार नलवडे पृथ्वीराज जाचक धनंजय भोसले योगेश बर्डे यांचा समावेश या मंडळावर करण्यात आला आहे समिती अस्तित्वात नसल्यामुळेच एफ आर पीपेक्षा पेक्षा अधिक रक्कम देण्याची क्षमता असून सुद्धा अनेक कारखान्यांकडून मागील वर्षातील अंतिम बिलं मिळाली नाहीत कारण त्यांचा हिशोब करणारी ऊस दर नियंत्रण समिती अस्तित्वात नव्हती यावर्षी हंगाम समाप्त होऊन दुसरा हंगाम तोंडा